डॉक्टर स्वप्नील भालेकर शिरूर श्रीगोंदा आणि पारनेर परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडवणारं एक जगप्रसिद्ध नाव होय. एक नेत्रतज्ञ म्हणून याच नावानं जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात आपलं एक वेगळं वलय निर्माण केलंय आणि नेहमीच ध्यास घेतला आपण ज्या भागात घडलो वाढलो मोठे झालो तर शिरूर परिसरातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण वैद्यकीय सेवा देण्याचा. सर्वांची दृष्टी चांगली आणि सदृढ राहावी यासाठी डॉक्टर भालेकर नेहमीच अग्रेसर असतात. सर्वसामान्यांपासून ते VIP पर्यंत सर्वच स्तरातील रुग्णांच्या मनात त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय, आपुलकी निर्माण केलीय. म्हणूनच डॉक्टर भालेकर हे नाव आजही मनामनात घराघरात पोहोचलंय यात शंकाच नाही. ध्येयानं पछाडलेली माणसं खरंच वेडी असतात, पण हीच माणसं जेव्हा इतिहास घडवतात तेव्हा मात्र नक्कीच जगासमोर आदर्श निर्माण करतात. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गुणोरे या गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात डॉक्टर भालेकर यांचा जन्म झाला. वडील भाऊसाहेब भालेकर आणि मातोश्री डॉक्टर सौ मंदाकिनी भालेकर यांनी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच डॉक्टर भालेकरांचा शैक्षणिक प्रवास आणखी सुखकर आणि यशस्वी होत गेला. ही डॉक्टर भालेकर यांच्या आयुष्यातील सर्वात जमेची बाजू. डॉक्टर स्वप्नील भालेकर यांनी MBBS नंतरचं मास्टर ऑफ सर्जरीचं पुढील उच्च शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर चंदीगड येथून पूर्ण केलंय. या संस्थेला केंद्र सरकारनं राष्ट्रीय पातळीवर विशेष दर्जा दिलाय. या संस्थेत प्रवेश मिळवताना 25,000 विद्यार्थ्यांमधून फक्त 50 विद्यार्थी निवडले जातात. डॉक्टर स्वप्नील यांनी आपलं मास्टर ऑफ सर्जरी पर्यंतचं उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील जगप्रसिद्ध LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट मध्ये खास डोळ्यांच्या प्रत्यारोपणाच्या सुपर स्पेशालिटी फेलोशिपसाठी निवड झाली. इथेच डोळ्यांचं पारदर्शक गुब्बुळ प्रत्यारोपण या विषयात ते निष्णात झाले. इथे डॉक्टर भालेकरांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या असंख्य डॉक्टरांसमवेत काम करण्याची संधी मिळाली. डोळ्यांच्या अनेक अवघड शस्त्रक्रियांमध्येही त्यांनी इथूनच विशेष प्रावीण्य मिळवलं. याच ठिकाणी केलेल्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. याच बळावर डॉक्टर भालेकरांना जगभरातील वैद्यकीय कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन इतर डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन करण्याची संधी मिळत गेली. आपल्या प्रामाणिकपणाची आणि तळमळीनं केलेल्या वैद्यकीय सेवेची त्यांना नेहमी चांगली पावती मिळत गेली. हेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे. यातूनच भारतातील निवडक नेत्रतज्ञांमधील एक म्हणून त्यांची आता जगभरातून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. डॉक्टर स्वप्नील यांचा 2 जून 2013 रोजी संगमनेर येथील उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर सोनल कासार यांच्याशी विवाह झाला. संगमनेर मधील प्रथितयश व्यापारी आणि संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार आणि सौ मंगल कासार यांच्या त्या कन्या. डॉक्टर सोनल यांनीही आपलं MBBS पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून लग्नानंतर DOMS अर्थातच आय सर्जन पर्यंतचं आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. शिरूर सारख्या ठिकाणी एक अत्याधुनिक डोळ्यांचं रुग्णालय उभारायचं हे माझं आणि डॉक्टर स्वप्नील यांचं आधीपासून स्वप्न होतं, जेणेकरून आजूबाजूच्या गावातील जे गरजू रुग्ण आहेत त्यांना कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त अत्याधुनिक सुविधा कशा उपलब्ध होतील हाच आमचा यामागचा हेतू होता. सुरुवातीला जेव्हा आम्ही विजन केअर सेंटरची स्थापना केली तेव्हा मी म्हणेल आम्ही एक रोप लावलं होतं जे तुम्ही आज बघताय एका वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालंय. डॉक्टर सोनल देखील आता एक प्रसिद्ध आय सर्जन म्हणून डॉक्टर भालेकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना त्यांच्या कामात मोलाची साथ देत आहेत. डॉक्टर श्री आणि सौ भालेकर यांनी आपल्या मायभूमीतच अर्थातच शिरूर सारख्या ग्रामीण भागात मोठं हॉस्पिटल उभं करण्याचं ध्येय समोर ठेवलं. यातूनच 20 जुलै 2014 रोजी व्हिजन केअर सेंटर या डोळ्यांच्या हॉस्पिटलचा जन्म झाला. गेली 5 वर्ष शिरूर शहरात ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देत असतानाच आपल्या प्रभावी प्रॅक्टिसमुळे महाराष्ट्रासह देशभरातीलच नव्हे तर जगभरातून असंख्य रुग्ण आता डोळ्यांच्या अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी शिरूरला येत आहेत. आता याच सेवेला आणखी मोठं स्वरूप देत व्हिजन केअर सेंटरनं आता आपल्या स्वतःच्या प्रशस्त जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्रामीण महाराष्ट्रातलं सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल शिरूर शहरात उभं केलंय.
ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल उभं करताना व्हिजन केअर सेंटरमध्ये असंख्य अद्ययावत सुविधाही देण्यात आल्यात. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑपरेशन थिएटर आणि इतर अनेक जागतिक मान्यताप्राप्त सुविधा इथे अनुभवायला मिळत आहेत. भारतातील नेत्र पेढ्यांची व्हिजन केअर सेंटर संलग्न असल्यानं बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना थांबावं लागत नाही. इथे या शस्त्रक्रिया त्वरित होतात. या सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक सुविधांमुळे रुग्णांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. इथे दिवसभरात एकूण 300 पेशंट हाताळण्याची हॉस्पिटलची क्षमता आहे. दिवसाला एकूण 50 ऑपरेशन होऊ शकतात एवढी प्रशस्त व्यवस्था इथे करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्र हा केवळ व्यवसाय नव्हे तर ती एक सेवा आहे. हीच सेवाभावी वृत्ती उराशी बाळगून डॉक्टर श्री आणि सौ भालेकर आज अहोरात्र रुग्णसेवा करतायत आणि शेकडो रुग्णांना आपली दृष्टी परत मिळवून देण्यात यशस्वी ठरतायत. व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचे हॉस्पिटल जे आम्ही सुरूमध्ये सुरू केले यामध्ये अतिशय उच्च दर्जाच्या मोतीबिंदू आणि काचबिंदू शस्त्रक्रिया तर होतातच, पण याचे वैशिष्ट्य असे आहे की व्हिजन केअर सेंटर हे एक सरकारमान्य नेत्ररोपण केंद्र आहे आणि यामध्ये अतिशय साध्या बुबळरोपणाच्या शस्त्रक्रिया असतील किंवा अतिशय किचकट ह्या कृत्रिम बुबळरोपणाच्या शस्त्रक्रिया असतील या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या शिरूरमध्ये केल्या जातात. 85 साली मला रिॲक्शन झाली होती पेन्सिलिनची. माझ्या मुलाच्या डोळ्यातले टिश्यू टाकून स्वप्नील भालेकर सरांनी जेवढं होतं येईल त्यांना तेवढं केलं त्यांनी आणि मला दृष्टी परत आणली. एक माझा नवा जन्मच झाला म्हटलं तरी चालेल. नाही आम्ही सर्वांनी आशा सोडून दिली. गुजरात येथील अहमदाबाद मध्ये राहणारा अजय कुमार राय हा तरुण कंपनीत काम करताना त्याच्या चेहऱ्यावर अचानक 320 डिग्री सेल्सिअसचा तप्त झालेला प्लास्टिक रस कोसळतो आणि त्याची दृष्टी जाते. 19 महिने विविध नामांकित डॉक्टरांकडे उपचार करूनही दृष्टी मिळण्याची आशा धूसर होती. डॉक्टर भालेकरांकडे आल्यानंतर मात्र त्या तरुणावर योग्य उपचार सुरू झाले आणि केवळ 2 अवघड शस्त्रक्रियेनंतर त्याची दृष्टी त्याला पुन्हा परत मिळाली. अशा शेकडो दृष्टीहीनांना जग पाहण्याची संधी डॉक्टर भालेकर यांनी पुन्हा मिळवून दिली. अशाच एका लहानग्याची दृष्टी परत मिळवून देण्यातही डॉक्टर भालेकरांना यश मिळालं. माझ्या मुलाचं वय आज 5 वर्ष आहे. त्याला जन्मताच अंधत्व होतं आणि आम्ही त्याच्या अंधत्वामुळे खूप दुःखी होतो. त्याचं पुढं कसं होणार काय होणार. हैदराबादला LV प्रसादला आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला स्वप्नील सरांची भेट झाली. स्वप्नील सरांनी त्याच्याकडं बघून सांगितलं की ह्याची दृष्टी येते म्हणून. स्वप्नील सरांनी त्याचं ऑपरेशन केलं आणि असं ऑपरेशन केलं की त्याच्या आयुष्यात आणि आमच्या बी जीवनात आनंदमय करून टाकलं सगळं स्वप्नील सरांनी. पहिलं काय मला दिसत नव्हतं, लगेच ऑपरेशन केलं, लगेच परत माझी मी स्वतःचीच कामं करायला लागलो, अभ्यास ती करायलो, शाळेत ती जायलो. चांगल्या माणसांची मनं नक्कीच मोठी असतात, पण डॉक्टर भालेकरांनी ते सिद्ध करून दाखवलंय आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा व्हावा हेच ध्येय समोर ठेवत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातलं सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल आता शिरूर शहरात उभं केलंय. शिरूरच्या वैद्यकीय इतिहासात नक्कीच याची नोंद होईल यात शंकाच नाही. साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या दूरदृष्टीच्या व्यक्तिमत्वाला, दृष्टीहीन माणसाला दृष्टी देण्याचं असंच बळ मिळत राहो हीच सदिच्छा. या उदात्त व्यक्तिमत्वाला मनापासून सलाम. ताज्या घडामोडींसाठी संवाद लाईव्ह टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.